झाला त्या न्हू ते जाणून घेवपाक लागून हांव गेल्लो तिथे तेका काल जे एफ आय आर जाल्ले न्हू सगळेच तेका हांगासर अरेस्ट आसलो म्हणजे खंयसून तेका बेल दिली हांगासर तेका अरेस्ट ही अरेस्ट जेन्ना हांगासर जाली तेका ज्युडिशियल कस्टडीन दवरलो ज्युडिशियल कस्टडीन दवरपाक कारण कितें तरी चलान सांगला की तेका सेफली हाडपाक जाय आसले ही तेंची जबाबदारी आसली म्हणून तेका ज्युडिशियल कस्टडी दवरली आनी ही 4 जून पर्यंत दवरली जवळ जवळ 12 दीस तेका ज्युडिशियल कस्टडी आसा इन द मीन टायम जितले कोण इन्क्वायरी करपाक जाय तेका समजा जर तेणें बेल एप्लिकेशन मूव केलें इंटरव्हेन्शन घातलें जाल्यार ती वाडोवंकूय शकता आतां 12 दिसांचे तेका ज्युडिशियल कस्टडी दिल्ल्या ती 12 दिसांचे वाडोवंकूय शकता आमच्या एडवोकेटान आमी जर आमी सगळ्यांनी ठरयलें इंटरव्हेन्शन घालूंक जाय म्हणून जाल्यार ते वाडटले आनी हो जो विशय आसा तो पयलो जालो दुसरो विषय कसो आमी तेका हद्द पार करपाचे धरलेले आसा हद्द पार करपाक लागून जो प्रोसिजर आसा आतां पुलीस स्टेशनान त्यो कितल्यो केसी रजिस्टर जाल्ल्यो न्हू त्यो म्हत्वाच्यो आसा आतां 3-4 जर केसी जर त्या मनशाचेर जर रजिस्टर जाल्ले आसा हय जाल्यार तेका गोंयानसून हद्द पार करूंक शकता हे आमी आनी हे आमी धरून रावतले हांव मान्य मुख्यमंत्र्यांनी उलयला मुख्यमंत्र्यान सुद्धा हे एश्युअरन्स दिला तेजेर कडक कारवाई जातली आज तेका अरेस्ट केला केला अरेस्ट केला तेका विचारले कितें इन्वेस्टिगेशन कशें कितें जातलें कितें करतले त्यांच्याने आमकां सांगले की तांकां जे कोर्टा कडल्यान परमिशन घेवन जाय ना तेका हाडटले तेंकां ते आनी तेजे कडल्यान जे जे तेका इन्फॉर्मेशन जाय ते कडल्यान कितें काडपाक सगळी जबाबदारी तेजे काडून घेतलेले आनी ती इन्क्वायरी जी आमी हें उलयता ताजे कडेन की बाबा तुजो मोबायलाचेर आनी कितें सोशल मिडियाचेर तेजे अकाउंट आसा ते कितें करपाक सगळें ते आमकां एश्युरन्स दिलो गेलो की बाबा सोशल मिडिया अकाउंट जे जे कितें ते फायंड आउट करून ते सगळे ब्लॉक करून उडयतले आनी जे जे आनी खंय आमी ही सांगले तेका त्या टायमार आमच्या आमदारांक याद करून दिली बाळप हितून म्हापसाची केस फायल केल्या ते हें करून दिले कित्याक तेंच्या नेग्लिजंटाक लागून ही केस दुसरी जाल्या म्हणून सो तेन्ना हें सांगलें पळय तांकां तेन्ना तें सांगलां आमकां की त्या रिलेटेड जे इश्यू आसा तेजे त्या इश्यूचेर एक्शन घेतले म्हणून सांगलें कित्याक म्हापसा जे आसा तेंचे पयलो प्रश्न आतां जसो तुमी आमकां म्हटलं की तेंचे जे सोशल मिडियाचे जे पोस्ट येतात ते ब्लॉक करतले फाल्यां सकाळी इन फ्युचर जर परत न्यू अकाउंट उघडलो जाल्यार कितें एक्शन जातले आनी त्याच प्रमाणे तुमी आनी एक मागणी केली ते आसा की तेंकां तडीपार करचे म्हणून तेजेर सांगलां तडीपार इशू उलयलो पळय आमी तेन्ना आमकां कितें इन्शुरंस केलो की पयल्यान पयली म्हणजे ऑफेन्स बिचर इशू जाला सो बिचर एरियेच्यान तरी भायर पावतले मागीर आमकां फुडें कळ्ळें की तेजेर आनी ऑफेन्स आसा म्हणून तीन चार कडेन ऑलरेडी आनी ऑफेन्स आसा ऑफेन्स हाडल्या कारणान नॉर्थाक जर तेका तडीपार केल्यार साऊथाक पावतले साऊथाक आसा जाल्यार नॉर्थाक पावतले किंवा दोनी कडेन आसा ते भायर पावतले आमी हाचेर जेन्ना इश्यू जालो पळय तेन्ना आमकां इवन आमदारा कडल्यान अश्युरन्स मेळ्ळे की बाबा हे जे तडीपार करपाक प्रोसेस आसा केसी जर जावं हेवटेन थोडे एके सायडीक आसा जाल्यारूय तातूंत आमदारान आमकां हस्तक्षेप करून सांगलें की बाबा आमी तेजे जे करपा सीएमा कडेन आपूण उलयता कितें करूंक जाय ते आनी ज्यो गजाली आसा त्यो आमी ते तडीपार करपाक आमी आमचे कडल्यान कारवाई करतो इतलेच बेगीन तेका तडीपार करून आमी हे करतो डॉक्युमेंट व्हेरीफाय करून नाशिल्ले पण आतां जेन्ना भितून आमी गेले पळय थंय तेन्ना सविस्तरपण आमी क्वेश्चन आमचे रेज केले की बाबा तुमी प्रोसेस केन्ना केला प्रोसिजर केन्ना केला तेंच्यानी आमकां तेन्ना आमकां डिस्क्लोज जालें की तेंच्यानी ऑलरेडी थंयच्यान रिमांड घेतला पळय थंयच्यान त्या केप्यांच्यान ते डायरेक्ट तेका हांगा हाडला खंय हांगा हाडून तेंच्यानी सगळे इनवर्ट सगळे हे रजिस्टर सगळे ते एंट्री सगळे केल्या आनी हांगच्यान मागीर तेका जे एम सी फिडन प्रोड्यूस करपाक थंय व्हेला तेंच्यानी हे तुमकां आतां सांगलें तेंच्यानी पुलिसांनी हेच्या पयली तुमकां कितें सांगलें तुमी कितलो वगत आतां तुमचो प्रोटेस्ट सद्या चालू आहा न्हू जेन्ना आमी थंय गेल्ले पळय तेन्ना आमी तेका विचारले तेन्ना आमकां तेंच्यानी सांगलें की आमी हांगासर प्रोसेस केलो कळ्ळें आनी हांगासर लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लम जावंक ना बेगीन बेगीन तेका जे एम सी फिडान घेवन गेलो थंय वाळपय कित्याक जे एम सी ऑलरेडी 5:30 जातकूच जे एम सी घरा वता ती घरा वाळपय रावता सो तिच्या घरा कडेन तेणी व्हरून तेंच्यानी थंय ज्युडिशियल कस्टडीक लागून ऑर्डर घेतली आनी ती ऑर्डर घेवच्या पयली जेन्ना आमी एक्झिबिशन करतात तेन्ना फक्त आमकां इतलें कन्वे केल्लें की आमी तेका ज्युडिशियल कस्टडी ताजी घेतली म्हणून पण ज्युडिशियल कस्टडी घेतल्या काय ना घेतल्या कन्फर्म करूंक नाशिल्लें पण तेंच्यानी आतां आमकां आतां ऑर्डर दाखयली जेन्ना ऑफिसान गेले पळय तेन्ना आमकां ऑर्डर दाखयली ऑर्डर ऑलरेडी घेतला म्हणून आतां फुडलें तुमचें डिसिजन कितें आसा फुडलें आमचें डिसिजन कितें आसा की हे जे लोक आसात जे भितून गेल्ले आमचे डेलिगेशन ते तांचो प्रोसिजर जो पयलो पळय तेंच्यानी जे सांगला जे प्रोसिजरल वायज ते आमकां पटले कित्याक जे तेंच्यानी खंय आपले कडल्यान तरी कमीपणां कांय दवरूंक ना पण एक गजाल कितें आसा आमचो जो डिमांड आसा लोकांचो कितें आशिल्लो ते आमकां हांगा जाय म्हणून पण तेंची परिस्थिती अशी आशिल्ली की तांकां लॉ अँड ऑर्डर सिट्युएशन जर जाल्लें
जर त्यांच्या जॉबाचेर येतले कित्याक त्या मनशाक समज कोणी हात लावलो कित्याक थंयच्यान ऑर्डर स्पेसिफीक आसा की ताका सेफली आनी वीथ सेक्युरिटी ताका सारखे हाडूंक जाय म्हणून कळ्ळें न्ही. ते जर त्यांच्या समज हांगा हाडून ताका दवरले किंवा त्या टायमार आशिल्ले पण हांगा घेवन गेले ते आम्ही नासले त्या टायमार पण मागीर जर आतां हाडिल्ले न्ही जाल्यार तांकां प्रॉब्लम जातलो म्हणून त्यांच्यानी आमकां कांय डिस्क्लोज करूंक ना. सो कुंकळे गेले जाल्यार ते कुंकळे पुलिसांनी थंयसर त्यांच्यांनी अटॅच केलो तो आमच्या कडेन जेन्ना आमी ताका हाडपाक गेल्ले आमकां त्याच्या कडेन कांयच मेळूं ना. सो आमी अटॅच करपाचो प्रश्नच येना फुडें मागीर करपाक त्यांच्यांनी केला थंय केला कुंकळे जॉन घेतलेले आसा आणि त्याला 4 जून पर्यंत कस्टडी दिले आसा. ही कस्टडी दिल्ली आहे ती इन्क्वायरी करपाक लागून ही इन्क्वायरी पोलीस स्टेशन करतले आणि जर तर जाय जाल्यार ते आणखी रिमांड वाढतले. हितून जे किते ऑफेन्सीस त्याचे जर सेक्शन लायले आसा त्याच्या अंडर त्याला जे सेंटेन्स मेळपाक जाय जितली जे हे जाल्ल्या कस्टडी दिल्ल्या ती आणखी वाढवू शकता. हितून दुसरा डिमांड आमचा पब्लिकाचा असा आणलं की त्याला हद्दपार करपाक जाय तडीपार करपाक जाय. हे तडीपार करता असताना त्याचे जे ऑफेन्सीस पहिलीच्यो आसा आणि आता ज्या त्यांनी ऑफेन्स जो केलेले आसा ते सगळे एकंदरीत गृहित धरून जो कलेक्टर रिपोर्ट दितलो त्याच्या वरसून त्याला तडीपार करतले ते मागीर गोया भायरूय असू शकता. सीएमांक ही सगळी गोष्ट सांगलेली असा आणि सीएमानच हे एश्युरन्स दिले हा आमका की त्याला तडीपार कसे करपाक जाय ज्याका तडीपार कसे करपाक जाय न्हू ते सरकार ठरे ऍप्लिकेशन मूव्ह करतले कलेक्टर डिसिजन घेतले. सीएमांक नाका अशें न्हू हे जो दंग जाल्लो आहा न्हू हो सगळ्या सीएमांक खबर आसा हांव सगळ्या लोकांक विनंती करता एफआय मातशें आयकून घ्या हांगासर कोणी राजकारण करचें न्हू राजकारण कसलेंच करचें न्हू आमकां आमकां देवी श्रेश्ठ आसा जितली तुका आसा तितली आमकां आम्ही हांगासर ज्या देवीच्या नावार जमलेले आहात न्हू ते भावबंद कसे राहूया. आम्ही जर भितरल्या भितर जर झगडोंक लागले हा झगडोंक जर लागले न्हू जाल्यार आमी हांगासर कांयच व्यर्थ आमी आश्वासन दिना आमी करून दाखयता. परत एकदा सांगता ही जी प्रोसेस प्रोसिजर आसा लिगल पळय त्या लिगल प्रोसिजरा प्रमाणे तेंच्यानी कितें केलें एक म्हापसा जो इन्सिडंट आसा पळय तो म्हापसा एका चलयेन क्रिस्तांव चलयेन आमचेर देवाचेर जे होमकूण पेट्टा तेजेर कितें तरी टिप्पणी केल्ली ताका लागून तो इश्यू थंय आसा. त्या इश्यू वयल्यान श्रेया धारकरान कुंकळे इश्यू केलो आणि ते आमचे थंय नाव घातले थंय. सो त्याका श्रेया धारकर म्हापसा अजून कोणी व्हरूंक ना त्याका फक्त असले ते कुंकळे पोलीस स्टेशनाचेर आणि थंयच्यान केप्याच्या कोर्टान ताका ऑर्डर पास करून आमकां सेफ ह्या बिचोली पोलीस स्टेशनाक सेफ कस्टडी दिली आणि तेजेर स्पेसिफिकली बरयलां सेफली ताका व्हरान तेजी कस्टडी घ्या म्हणून बरयलां. सो ती कायद्या प्रमाणे आसा जो अक्यूज असता पळय फाल्यां कोणी जो अक्यूज आहात कस्टडीन कितें जाता ती गोष्टी गजाल वेगळी पण जेन्ना जो एक जुईज ऑर्डर पास करता आणि आपले जो पर्यंत ते पुलिसांचे ते दुसरेकडे पावना तो पर्यंत जुईजाची जबाबदारी असता की थंय पावपाक जाय म्हणून फाल्यां समजा ट्रान्झिटान जर कितें झालें जाल्यार पहिल्यान पहिले जुईजाचेरूय येता की बाबा तुवें ऑर्डर पास करना अशी कशी केली की ताका सेफ्टी दिवंक ना ती आणि जर सेफ्टी पास केल्या ऑर्डरान त्यांच्या पीआयन समज कोणी जर त्यांच्या पुलीस अधिकाऱ्यान ते व्हायलेट केल्यार कितें जर झालें जाल्यार त्यांचो जॉब आसलो हे गॅरंटेड. सो ताका लागून त्यांच्यानी ही सेफ्टी मेंटेन करपाक लागून त्यांच्यानी हांगा हाडले ताका अरेस्ट दाखयला आनी तांकां डायरेक्ट वाळपय व्हरून जजा फुड्यान प्रोड्यूस केलें आणि जजा फुड्यान प्रोड्यूस करतकूच थंयच्यान जुईजान जेसी दिली ताका की ज्युडिशियल कस्टडीन व्हर म्हण ताका. हो प्रोसेस सगळो आता सांजच्या टायमार झाला सकाळी दनपार पासून थंय झाला खंय कुंकळे पोलिसाचेर आता कोलवाळे ज्युडिशियल कस्टडी ना कोलवाळे. हांव लोकांक इतलेंच सांगूंक सोदतां जी पोलीस कस्टडी ताका जाल्ली आहा ज्युडिशियल कस्टडी जाल्ली आहा 4 जून पर्यंत ताका कस्टडीन दवरलेले आसा फाल्यां ताका बेलूय ऍप्लिकेशन ते मूव करतले पण आम्ही त्याला इंटरव्हेन्शनही मागतले म्हणजे आणि वाढवूक जाय म्हणून त्यांची इन्क्वायरी जायसर त्यांच्यानी वाढू येता इतले पर्यंत ते करू शकता ते आता त्याला बेल दिवप ना दिवप हे जज कळतलो टील दॅट टायम त्यांची इन्क्वायरी जायसर ते त्यांच्या कस्टडीन उरतलेच. दुसरं जे आमचे डिमांड असा की आम्ही त्याला आमकां हद्दपार करपाचे आहात हद्दपार जे करपाचे आहात त्याला लागून 3 किंवा 4 पोलीस स्टेशनाचेर तेजे जर कंप्लेन आसा जाल्यार ती कंप्लेन 4 पोलीस स्टेशनाचेर घेवन
आमका कलेक्टराकडे अर्ज मूव करचो पडतलो आणि कलेक्टर हे डिसिजन घेतो. काय सरकार सपोर्ट करतले? सरकार सपोर्ट करते.